नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मटर पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते. येथे मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अर्धा किलो तांदूळ आहेत, तुम्ही पाहू शकताय. त्याच्यानंतर मी हे मटर घेतलेले आहेत, तेही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. येथे मी जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा, तमालपत्र 2, हिरवी मिरची 1 कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 विलायच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय. काळी मिरी मोठी विलायची, लवंग, दालचिनी घेतलेली आहे, एक तूप घेतलेलं आहे, सोबत थोडे काजू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कट केलेला मी कांदा घेतलेला आहे. आता आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. या कुकरमध्ये आपण करणार आहोत, ह्याच्यासाठी मी तूप टाकून घेत आहे. हे तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचं आहे. आपलं तूप आता मेल्ट झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे जिरं टाकून घेणार आहोत. जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे. आपलं जिरं चांगलं तडतडलं आहे. आता हा सगळा खडा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, सोबतच तमालपत्रही टाकून घ्या. हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता हा चॉप केलेला कांदा आपण टाकून घेणार आहे. हा सुद्धा आपल्याला छान फ्राय करायचा आहे. हिरवी मिरची, आपल्याला काजू, कांदा परतल्याच्या नंतर टाकायचा आहे, कारण आत्ता टाकलं तर आपला काजू जळून जाईल. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण काजू ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. कांदा आपल्याला खूप लाल नाही करायचा, गोल्डन ब्राऊन झाला की लगेच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपला कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे. याच्या पुढे अजिबात हा कांदा फ्राय नाही करायचा, नाहीतर हा जळून जाईल. आता आपण ह्याच्यामध्ये वाटाणे टाकून घेणार आहोत. आपण आता हे वाटाणे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला 5 मिनिटं फ्राय करायचं आहे आणि तेलावरच तो थोडासा शिजला गेला पाहिजे. याची एक टिप सांगत आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करू नका, तुपाचाच वापर करा. तुपामुळे ह्याची चव खूप भन्नाट लागते. आता आपला वाटाणा फ्राय झालेला आहे, आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता हा राईस आपला छान फ्राय झालेला आहे. गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. अर्धा किलो तांदळासाठी मी 1/2 लिटर पाणी आणि त्याच्यावरती 1 वाटी असं प्रमाण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्याने भात आपला खूप सुट्टा होईल. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखरही आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर स्किप केली तरी चालेल. साखरेमुळे काय होतं की या वाटाण्यांचा कलर आहे तसाच राहतो, म्हणून आपल्याला साखर टाकायची आहे. याला फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहेत, जास्त काढू नका, नाहीतर जास्त जर शिजला तर चांगला होत नाही. आपण याला झाकण लावून घेणार आहोत.
चला तर मग आता आपण पाहणार आहोत आपला राईस कसा झाला आहे ते। तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असा झालेला आहे, एकदम मोकळा झालेला आहे। हे पहा, आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी हे प्लेटिंग केलेलं आहे, खूप सुंदर झालेला आहे, अतिशय मोकळा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका।